हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मटकीची सुकी उसळ। यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी मटकी घेतली आहे मोड आलेली, बारीक टोमॅटो चिरून घेतलाय, कांदा चिरून घेतलाय, तेल, पाणी, कोथिंबीर, इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलंय, मिक्स मसाला घेतलाय, हळद पावडर, जिरे आणि मोहरी आणि मीठ। ही उसळ मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मी कुकरमध्ये थोडं तेल घेते, साधारण अर्धी वाटी तेल घेतलंय। तेल चांगलं तापल्यावर मी त्यात जिरं आणि मोहरी घालणार आहे थोडी। त्यानंतर कांदा, थोडं मीठ घालते, कांदा लवकर लाल होईल। कांदा चांगला परतला गेलाय, यात आपण वाटण घालूया। वाटण अगदी कमी घेतलंय मी, 2 चमचे। अशी वाटण्याची सुकी उसळ खूप छान लागते, नक्की करून बघा। आता या मिक्स मसाला 1 चमचा, हळद पावडर 1/2 चमचा आणि हे व्यवस्थित परतून यात टोमॅटो घालूया। अगदी झटपट होते हो उसळ कुकरमध्ये, तर अगदी लगेच होते। आता यात मोड आलेली मटकी घालून व्यवस्थित परतून घेऊया। चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर। आणि मटकी शिजण्यासाठी मी थोडं पाणी घालते। छान मिक्स करून आता याला मी झाकण लावणार आहे। छान उकळी आली आहे, आता मी याला झाकण लावते आणि 1 शिट्टी देते कुकरला। 1 शिट्टी झाली आहे, आता आपण बघूया। मटकी छान शिजली आहे, आता मी एका प्लेटमध्ये ती सर्व करून घेते। अगदी झटपट होणारी मटकीची सुकी उसळ खाण्यासाठी तयार आहे, जरूर करून बघा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।